रंगभवन चौकातील भगवान महावीर यांचा स्तंभ गेल्या 5 महिन्यांपासून अंधारात असल्याबद्दल जैन समाज बांधवांकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय. जैन समाज बांधवांच्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सव पर्युषण पर्वामध्ये जगाला अहिंसा परमो धर्म आणि जगा जगू द्या हा संदेश देणारे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा रंगभवन येथील आचार्य शांतीसागर चौकातील स्तंभ 5 महिन्यांपासून अंधारात आहे. वारंवार स्मार्ट सिटी अधिकारी तसंच सर्व नेतेगणांना सांगूनसुद्धा कोणतीही हालचाल न केल्यामुळं जैन बांधव सध्या पर्युषण पर्वामध्ये याचा जाहीर निषेध करत आहेत. सर्व समाजबांधवांनी निषेधाच्या पोस्टखाली आपलं नाव लिहून पुढं सेंड करण्याचं आवाहन केतनभाई शहा, ज्योती शहा, तरंग शहा, विजयकुमार कस्तुरे, कोमल पाचोरे, भोगेश आळंद, श्याम पाटील, श्रीकांत नेचकर, सचिन वनकुद्रे, राकेश हेरलगे, महावीर नळे, गौतम जैन, सुहास छंचुरे, आनंद तालिकोटी, विजय छंचुरे यांनी केलं आहे. शहरामध्ये इतर महामानवाचे आणि लोकप्रतिनिधीचे पुतळे उभारलेले आहेत. त्यांच्या पुण्यतिथीला की त्यांच्या जन्मतिथीला तिथे फायर ब्रिगेडची गाणी आणून संपूर्ण पुतळा धुतला जातो. विद्युत रोषणाई केली जाते, डागडुगी केली जाते. परंतु आमचा समाज हा अल्पसंख्याक असल्यामुळे आमच्याकडं दुर्लक्ष होत आहे असं आम्हास म्हणण्यासारखंच नाही. आमचा संपूर्ण जैन समाज याचा निषेध करत आहे. संपूर्ण सोशल मीडियावर आम्ही हे व्हायरल केलेलं आहे व सर्व जैन बांधव त्याला सपोर्ट करत आहे. अल्पसंख्याक समाजाचं हा नेहमीच दुर्लक्षित केलेला हा साठी आम्ही याला निषेध करत आहोत. आणि जर 2 दिवसांमध्ये येथे जर सुधारणा झाली नाही, दिवा बत्ती व आमचा भगवान महावीरांचा स्तंभ जर लाईटीमध्ये उजळला गेला नाही तर संपूर्ण जैन बांधव इथं महावीर स्तंभापाशी येऊन उपोषण करतील ह्याची आम्ही पूर्वसूचना देत आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. हा स्तंभ अंधारात गेल्या अनेक दिवसापासून आहे, याची दखल महापालिकेने घेतली नाही आहे. आणि वारंवार सांगूनही इथल्या राजकीय समाजाने, सकल जैन समाजाने सांगून, इथल्या राजकीय लोकांनी सांगूनही महापालिकेने दखल घेतली नाही. स्मार्ट सिटी हा स्तंभ म्हणजे तिथलं सुशोभीकरण होऊन अजून 1 वर्षही झालं नाही तर अशी हाल आहेत. तर हे 50 वर्षाचं त्यांनी पुढं भाकीत केलं आहे की 50 वर्ष ह्या काय होणार नाही, परंतु हे सुशोभीकरण हे टिकल का अशी संशय आम्हाला जैन धर्माला येत आहे. तरी आम्ही जर या 2 दिवसात त्यांनी जर याचे लाईटी चालू केल्या नाहीत तर आम्ही भारतीय जैन संघटनेतर्फे आंदोलनाचाही इशारा देत आहोत. आम्ही रास्ता रोको आंदोलन करू. 2 दिवसात त्यांनी कुठल्याही परिस्थितीत हे इथल्या लाईटी चालू कराव्यात. ज्या जैन धर्माच्या यांनी भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याबाबत आम्ही त्यांचा निषेध करत आहोत.